सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। आजची तरुण पिढी ही व्यवसाय उद्योग याकरिता जुन्या पारंपरिक व्यवसाय शेतीकडे दुर्लक्ष करतात। मात्र ओटवणे लिंगाचे गाळू येथील शिवशंभू मित्रमंडळाने हळदीची शेती करत पुन्हा शेतीकडे वळा असा संदेश आजच्या तरुण पिढीला दिला। पाहूयात कृषी दिनानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट। आजची तरुण पिढी ही मोबाईल आणि टीव्ही यांच्या विघ्यात सापडल्याची पाहायला मिळते। व्यवसाय आणि उद्योग याकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलत चाललाय। शेती आणि तत्सम व्यवसायांकडे आजची तरुण पिढी दुर्लक्ष करताना दिसते। मात्र याला अपवाद ठरलंय ते ओटवणे येथील शिवशंभू मित्रमंडळ। आपल्या गावात दुसरा कोणी येऊन शेती करतो आणि आपण गप्प बसायचं हे काही युवकांना रुचलं नाही। त्यांनी स्वतः शेती करण्याचा निश्चय केलाय। खरं तर आजची तरुण पिढी ही मोबाईल आणि इंटरनेटच्या विळख्यात अडकलेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु ओटवणे येथील काही युवकांनी मिळून शेती केली आणि ही शेती कशा पद्धतीची आहे आणि या शेतीमागे करण्यामागे नेमचा त्यांचा उद्देश किंवा हेतू काय आहे आपण जाणून घेणार आहोत। आज आपण आहोत या युवकांकडे ज्या युवकांनी इथे शेती केली आणि शेती करताना त्यांनी कशाप्रकारे एकमेकांचं सहाय्य केलं आणि कशाप्रकारे ही शेती करून त्यांनी एक आदर्श असा पायंडा घातला या तरुणाईसाठी। हे तरुण आपल्यासोबत आहेत जे शेती करतात। काय सांगशील एकंदरीत कशा प्रकारची शेती आहे आणि कशी सुरुवात केली? नमस्कार। सगळ्यात पहिली ही हळदीची शेती आहे। सर्वप्रथम ही आम्ही रोह्यावरनं बी वगैरे मागवली होती। सर्व सावंतवाडीच्या कोरगावकर यांच्याकडून ही बी उपलब्ध करून घेतली। त्यानंतर इकडच्या इकडे महत्त्वाचा पाया म्हणजे इकडे दुसऱ्या गावातनं व्यावसायिक येऊन इकडे शेती करत होते आणि त्यानंतर आमच्या निदर्शनात झालं की बाबा दुसऱ्या गावातले येऊन आमच्या ह्याच्यात शेती करतायत, मग आपण का करू नये। मग सर्वांसमोर ही कल्पना मांडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सर्वांचा सपोर्ट चांगला दिसतो आहे, त्यानुसार आम्ही शेती करण्यासाठी पाऊल उचलले। आणि त्यानंतर आमचे जे मामा आहेत भुते मामा यांनी आम्हाला सपोर्ट केला की तुम्ही बाबा शेती करा, माझ्या जमिनीत करा आणि मला कोणताही मोबदला न देता तुम्ही तुमचं उत्पन्न घेऊन शेती करा, फक्त तुमचं तुम्ही जे काय कराल त्याला माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल। तसेच आमचे वडीलधारी माणसं यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आणि इंटरनेटचाही वापर करून आम्ही यातलं तंत्रज्ञान जाणून घेतलं व ह्या शेतीची सुरुवात केली। शेती तर करायची होती, मात्र प्रश्न होता तो जमिनीचा। हळदीसारखं पीक घ्यायचं म्हणजे जमीन सुद्धा तेवढीच लागणार। गावातील तरुण एकत्र येऊन शेती करतात, त्यांना जमिनीची अडचण आहे। ही गोष्ट ओटवणे गावातीलच गोरखनाथ भुते यांच्या कानावर गेली। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली 10 गुंठे जमीन त्या युवकांना कसण्यासाठी दिली। हे जमीन देण्याचं मुख्य कारण म्हणजे हे युवक थोडंसं शिक्षण घेऊन शहराच्या ठिकाणी जातात आणि तिकडे छोटी मोठी नोकरी करून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात। माझं असं मत आहे ह्या शेतीत काय आहे किंवा पैसा कसा मिळतो हे ह्या युवकांना दाखवून द्यायचं होतं। म्हणून मी ह्या युवकांना फ्रीमध्ये ही जमीन दिली आहे राबवायला 1 वर्षासाठी। ह्याच्यात काय तुम्हाला उत्पन्न भेटतं, तुमची मेहनत किती, त्याचा खर्च काढा आणि तुम्हाला समजेल तुम्हाला नोकरीत किती पैसा मिळतो आणि ह्याच्यात किती पैसा मिळतो, ह्याच्यावरच हे युवक इथं थांबू शकतील किंवा यांचं रोजगार इथंच मिळाला पाहिजे आणि हे ह्या गावात राहिलं पाहिजे अशी इच्छा होती म्हणूनच दिलं। ह्या मुलांना हाताला ह्यांना जर काम मिळालं असेल की नाही तर हे लोक बाहेरच्या गावांनी जाणार नाही किंवा बाहेरच्या शहरांनी मोठ्या शहरांनी जाणार नाही आणि हे आपलं डेव्हलपिंग होईल, ह्या गावाचा उत्कर्ष होईल ह्या विचाराने मी ह्यांना हे दिलं आहे, जमीन दिली आहे। म्हणजे तुम्ही आता जमीन देताना त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही? बिलकुल नाही। आणि त्यांना उलट त्यांना जर ह्याच्यात खर्च येत असेल आणि त्यांच्याकडे नसेल तर त्यांना प्रत्येक वेळी सांगितलं की तुम्हाला मी सहाय्य करणार आणि ते नंतर तुम्ही आपले माझे द्या, असं फ्री नाही म्हणजे काय, जे मी पैसा देणार ते परत देणार आहेत। एकंदरीत शेती ही काळची गरज ओळखून ओटवणे येथील युवक शेतीकडे वळले। जिल्ह्यातील बरेच क्षेत्र हे शेती न करता पडिक बनलाय। अशातच युवकांनी एकत्र येत व्यावसायिक शेती केली तर निश्चितच पडिक असलेली जमीन कसण्यालायक बनेल आणि रोजगारीचा प्रश्न देखील सुटेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश कारेवडेकर सह रणजित जाधव सिंधुदुर्ग लाइव्ह। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।